प्रभूची स्तुती असो तुम्हाला कुणाचा भरपूर राग आला आहे का कुणीतरी तुम्हाला खूप जास्त दुखावलं आहे का आणि हा राग मात्र तुमच्या आत आहे तुम्ही कुणाला सांगू शकत नाही आहे की तुम्हाला हा राग किती आला आहे किंवा कुणी शेअर करायला नाही आहे तर मी आज हा व्हिडिओ तुम्हाला परमेश्वराचं वचन सांगण्यासाठी बनवलं आहे तर आपण बायबलमध्ये बघतो असं कधी झालं होतं का पाप म्हणजे रागाच्या भारे कुणाकडून काय झालं काय का नाही तर पहिलं पुस्तक बायबलचं आहे ते आहे उत्पत्ती इथे आपण बघतो की ॲडम आणि इव्ह ह्यांना पहिला पुत्र जो झाला त्याचं नाव त्यांनी केन ठेवलं आणि दुसऱ्या पुत्राचं नाव त्यांनी एबल ठेवलं केन आणि एबल हे दोघंही सख्खे भाऊ होते केन होता तो शेतकरी होता आणि एबल होता तो मेंढपाळ होता आणि दोघेही जणं परमेश्वराकडे अर्पण करण्यासाठी वेदीवर भेट देण्यासाठी जात होते केन जेव्हा भेट देत होता त्याच्या शेताचं काही उत्पन्न देत होता एबल जेव्हा त्याचं अर्पण करत होता तेव्हा तो प्रथमच त्याचं कोकरू होतं ते अर्पण करत होता आणि अशा रीतीने परमेश्वराने एबल त्याचं अर्पण स्वीकार केलं आणि ते प्रसन्न झाले पण केनचं मात्र भेट जी होती त्यांनी अर्पण केलेली ती स्वीकार नाही केली आणि याच्यामुळे कुठेतरी केनला आतल्या आत, आत राग गेला लागलेला त्याला कुठेतरी तो नाखुश होता आणि याच्यामुळे आपण बघतो काय झालं परमेश्वर केनला काही काय म्हणतात ते आपण पाहूया तेव्हा परमेश्वर कैनास म्हणाला तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले आहे तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का पण तू बरे केले नाही तर दारापाशी पाप तपूनच आहे त्याचा रोख तुझ्यावर आहे करिता तू त्याला ताब्यात आण परमेश्वरांनी त्याला चेतावणी दिली की तुला राग येत आहे तुला ईर्ष्या येत आहे पाप तुझ्या दारापाशी आहे कधी कधी परमेश्वर आपल्यालाही चेतावणी देत असतात की तो राग जेव्हा सुरुवात होते त्याच वेळेस आपल्याला समजतं की आपल्याला एका व्यक्तीचा राग मात्र येतोय पण आपण पाहूया की जेव्हा या केनने या रागावर नियंत्रण नाही केला परमेश्वराच्या चे चेतावणीवर लक्ष नाही दिलं मग हा राग आत राहून वाढून वाढून त्याला आतमध्ये आपल्या भावाविषयी एवढंही नफरत झाली एवढी द्वेष आला एवढे हेड्रेड झाला की त्यांनी पुढे असं केलं की बायबलमध्ये लिहिलं की त्यांनी स्वतःच्या भावाचा खून केला त्या रागाच्या भारामध्ये तर कधी कधी या आपण काय शिकू शकतो या बायबलच्या पॅसेजमध्ये की पुढे आपण बघतो की परमेश्वर केनला सांगतात की तू हे केल्यामुळे आता ही जी भूमी आहे ज्याच्यावर तू काम करतोय ते तुला फळ देणार नाही आणि म्हणून आता तू कितीही शेत शेताचं काम केलं तुझ्यासाठी त्याचं काहीही उपयोग नाही तू भटकणारा ना होऊन जायशील कारण का तुला आणि कुठेतरी पाप झाल्या झाल्या परमेश्वर त्याला विचारतात की तू तुझा भाऊ कुठे आहे तेव्हा तो रागाच्या मनात बोलतो मला काय माहिती माझा भाऊ कुठे आहे आणि मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे तर असा त्याचा राग एवढा वाढला होता की म्हणजे खून केल्यावर सुद्धाही त्याच्या ते त्याला जाणीव आली नाही की त्यांनी काहीतरी वाईट केलं आहे तर आपण याच्यातून काय शिकू शकतो आपण याच्यातून हे शिकू शिकू शकतो की जेव्हा आपल्या आपल्याला कुणाचा राग येतो तेव्हा तो आपण मनात ठेवला आत ठेवला मे बी येते तो त्याचा भाऊ होता तशी आपली सख्खी आपला सख्खा भाऊ बहीण आणि आपले स्वतःची लोक यांचा सुद्धा जर का आपल्याला एकदम राग आला असेल आणि आपण त्या रागावरती नियंत्रण नाही आणलं प्रार्थना नाही केली तर या राग आत ठेवून तो कुठेतरी द्वेषमध्ये होईल रिव्हेंज घेण्याची बदला रिव्हेंज हे सगळ्या आपल्या आत यायला लागतात आपली आपली शारीरिक स्थिती वाईट व्हायला हो लागते कारण का आपल्यालाच आजारपण यायला लागतात आणि हा राग आपल्यासाठी बिलकुल परा नाही आहे परमेश्वराला माहिती आहे की छोट्या पापापासूनच मोठी पापं होतात आधी आपल्याला छोटीशी ईर्ष्या होऊ शकते जॅलिसी होऊ शकते आपण स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करतो आपण बोलतो अरे ह्याला परमेश्वराने भरपूर काय दिलं आहे मला काही दिलं नाही आहे आणि अशा प्रकारे आपण हे नाही बघत की केननी जेव्हा अर्पण दिलं त्या अर्पणीमध्ये कुठेतरी त्याचं मनापासून अर्पण दिलं नसेल कुठेतरी त्यांनी हे नाही बघितलं की एबल सगळं जे त्याचं प्रथम आहे ते परमेश्वराला देतो आहे पण तो स्वतःकडे हेच बघत होता की प माझं का नाही होत आहे माझं का नाही होत आहे माझं का परमेश्वर घेत नाही तर आपण कधीकधी आपल्यामध्ये ज्या चुका आहेत त्याच्यावरती बदलाव परिवर्तन कर करत नाही पण आपण दुसऱ्यांना बघून आपण त्यांच्यावर खूप जास्त राग करू शकतो पण परमेश्वर आज आपल्याला म्हणत आहे की आपल्याला तो राग सोडून द्यायचा आहे तो रोग सोडणं कठीण आहे ना पॉसिबल नाही आहे जर का परमेश्वराची आपण मदत घेतली नाही लहान असेल तेव्हाच आपण त्याच्यावरती कार्य केलं पाहिजे प्रार्थनेमध्ये ठेवलं पाहिजे त्याच्याबद्दल रोजरी केली पाहिजे मनापासून बाहेर काढून प सांगितलं पाहिजे परमेश्वराला आणि हे सगळं करून आपल्याला तो राग आपल्या आतून बाहेर काढायचा आहे राग जर का आतून दाबून ठेवला तर आपल्याला शारीरिक हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ शकतात आपलं मन अस्थिर असू शकतं आपल्याला आपल्याला ती खरी खुशी नाही येणार आपण मनापासून हसू नाही शकत मनापासून खुश राहू नाही शकत कारण परमेश्वराने आपल्याला असं बनवलं आहे की आपण जोपर्यंत त्यांच्या अज्ञांचं पालन नाही करत आपल्याला शांती मिळत नाही आणि म्हणून जर का आपल्याला शांती हवी आहे तर आपल्याला या चार रिलेशनशिप आहेत त्याच्याबद्दल आपलं खूप चांगलं असलं पाहिजे म्हणजे सगळ्यात पहिले आपलं नातं जे, नात जे परमेश्वरासोबत आहे जेव्हा आपण कन्फेशन करतो पाप कबुली करतो जे आपण या क्रिसमसच्या सणामध्ये केलं पाहिजे आपलं आता चर्च ओपन झालं आहे म्हणून आपल्याला परमेश्वराशी जे आपण पाप कबुली करतो मनापासून पश्चाताप करतो तेव्हा परमेश्वरासोबत आपलं नातं हे चांगलं होतं दुसरं आहे की लोकां इतरांसोबतचं आपलं नातं जर का चांगलं करायचं आहे तर एकमेकांना क्षमा करणं एकमेकांचा प्रेम करणं प्रार्थना करणं हे दुसरं नातं आहे तिसरं नातं आहे स्वतःबद्दल जे आपण स्वतःला खूप काय काय बोलतो की मी अशी आहे स्वतःला आपण कधी कधी क्षमा करत नाही स्वतःबद्दल आपल्याला खूप राग आला असतो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो कमी लेखतो स्वतःला आणि कधीकधी गिल्ट असते शेम असतं लज्जा असते हे सगळ्या गोष्टींनी कधी कधी आपण स्वतःबद्दल आपलं नातं बरोबर नाही आहे म्हणून याच्यावरही आपल्याला प्रार्थना करून याच्यावरही आपलं नातं चांगलं करायचं स्वतःशी आणि स्वतःलाही क्षमा करायचं आहे परत परम निसर्गासोबतचं जे नातं आहे जेव्हा आपण परमेश्वरासोबत चालत असतो तेव्हा आपलं निसर्गासोबत ही नातं खूप छान होतं म्हणजे जेव्हा आपण जेवढेही नेचरच्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेतो त्याला नीट वापर करतो म्हणजे आपलं पाणी असो काही असो कशाचं आपण वेस्ट नाही करत आहे आणि जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांसोबत आपलं नातं चांगलं आहे तेव्हा आपल्याला ती शांती मिळते जी आपण नक्की आपल्याला जी जी आपल्याला हवी आहे पण जर का एक पण नातं बरोबर नाही आहे तर आपण खुश नाही राहू शकत हे खूप सरळ आहे आणि हे खूप सत्य आहे याच्यावरती परमेश्वरांचं वचनच आपल्याला सांगतं की हा कैन जो होता याचं सगळ्यांसोबत नातं तुटलं तो तिथून निघून गेला तो भटकणारा झाला त्याचं लोक त्याचं भूमी त्याची ती जी शेत शेताचं जो काम करत होता ती भूमीमध्ये भावाचं रक्त पडल्यामुळे ते आता उत्पन्न नाही देणार भटकणारा झाला लोकांचं सोबतचं नातं गेलं परमेश्वरासोबत तो दूर झाला म्हणजे तो किती अस्थिर झाला तर याच्यातून आपण हेच लेसन घेतला पाहिजे की को छोटाही राग असला राग प्रत्येक व्यक्तीला येतो म्हणून असं समजू नका की राग कसा येऊ शकतो राग आला असेल तर त्याच्यावरती प्रार्थना करून त्याच्यातून बाहेर निघा कारण हा राग तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबांसाठी तुमच्या मिनिस्ट्रीसाठी तुमच्या जॉबसाठी किंवा पृ जे जे पण तुमच्याशी कनेक्टेड आहे त्यांनाही एफेक्ट करणार आहे त्यांनाही त्रासदायक होणार आहे म्हणून हे लक्षात ठेवा की जर का आपण त्याच्यावरती कार्य नाही केलं प्रार्थना नाही केली त्याला मनापासून बाहेर काढलं नाही तर आपले घर घरची लोकं जींनी आपल्याला काही केलं नाही आहे त्यांनाही आपण त्रास देऊ आपण सगळीकडे कुठे ना कुठे त्याचं परिणाम दिसायला लागतील एफेक्ट दिसायला लागेल म्हणून आपल्याला Uh, सिराक या देव शब्दामध्ये जो एक लास्ट वर्ड ऑफ गॉड आहे तो मी तुम्हाला देणार आहे तो बेन सिराकमध्ये आहे अठ्ठावीस अध्याय वचन तीन वचन तीनला काय लिहिलं आहे इतरांबद्दल अडी बाळगणारा मनुष्य प्रभूकडून दयेची याचना करू शकेल काय आणि जर का हा इंग्लिशमध्ये आपण वर्ड ऑफ गॉड बघितला तर याच्यात दिला आहे तो व्यक्ती रागाच्या रागाला मनात ठेवतो आणि रागावर कार्य करत नाही तो परमेश्वराकडून हिलिंगची कशी अपेक्षा करू शकतो म्हणजे तो परमेश्वराकडून चांगलं आरोग्य कशी अपेक्षा करू शकतो याचं प्रॉपर जर का वर्ड आपण स सिराक ट्वेंटी एट वस थ्री वाचतो तर याच्यातून आपल्याला हे समजतं तर आपण आपल्या रागावरती क मात देऊ शकतो प्रार्थना करून आ, कन्फेशन करून रोजरी करून मास करून बायबल वाचून काउन्सिलिंग घेऊन पण आपण त्याच्या पाठी धावलं पाहिजे आपण आपल्याही काहीतरी स्टेप्स घेतले पाहिजे आणि खुश राहा आणि या क्रिसमसमध्ये सगळ्यात मोठं कार्य आहे की आपल्या आतून राग गेला तर आपल्या आत प्रेम येईल परमेश्वराचं आणि दुसऱ्यांसाठीही प्रेम येईल याच्यावर आपण जास्त करून कार्य करूया प्रेस द लॉट थँक्यू आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब बाय